नमस्कार, मी तुषार शिल्लक आपल्यासमोर कविता मांडतो आहे. कवितेचं शीर्षक आहे कृष्णा. कृष्णा, राधाने जर का तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला असता आणि रुक्मिणीने तुला नवरा म्हणून नाकारलं असतं तर तुझ्या पुरुषार्थाला देवत्व शोभलं असतं का? कृष्णा, राधाने जर का तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला असता आणि रुक्मिणीने तुला नवरा म्हणून नाकारलं असतं तर तुझ्या पुरुषार्थाला देवत्व शोभलं असतं का? मीरेने जर विष पिलं नसतं आणि फोडल्या असत्या तुझ्या नावाने बांगड्या. मीरेने जर विष पिलं असतं आणि फोडल्या असत्या तुझ्या नावाने बांगड्या तर प्रेमाची देवता म्हणून तुझी वर्णी लागली असती का? कुणी म्हणतं तू काळा होतास, पायाने लंगडा होतास, डोळ्याने काना होतास, तरी तू सुंदर होतास. कुणी म्हणे तू काळा होतास, पायाने लंगडा होतास, डोळ्याने काना होतास, तरी तू सुंदर होतास. कृष्ण, कारण तू कृष्ण होतास. जर गोपींनी पाहिलं असतं तुझ्यातलं व्यंग, जर गोपिकांनी पाहिलं असतं तुझ्यातलं व्यंग आणि झिडकारलं असतं तुला तर सांग प्रेमाची रासलीला तुला खेळता आली असती का? तू राजकारणी होतास, धुरंधर होतास. तू राजकारणी होतास, धुरंधर होतास. मनुष्य रूपात असलास तरी देखील तू देव होतास. म्हणून तर जमल्या तुला लीला आणि भावल्या लाखो गोपिका. म्हणून जमल्या तुला लीला आणि भावल्या लाखो गोपिका. द्रौपदीला वस्त्र पुरवून तू महाभारतात गाजलास खरा. द्रौपदीला वस्त्र पुरवून तू महाभारतात गाजलास खरा. मात्र कित्येक गोपिकांच्या लुगडी पळवताना तुला पाहिलंच नारे कित्येकांनी. महाभारतात द्रौपदीला वस्त्र पुरवून तू गाजलास खरा. मात्र कित्येक गोपिकांच्या लुगडी पळवताना तुला पाहिलंच नारे कित्येकांनी. आणि आम्हीही पाहतोच तुझ्या कृष्णलीलेत. कृष्णा, राधेच्या वियोगाने तू रडला होतास का रे? कृष्णा, राधेच्या वियोगाने तू रडला होतास का रे? रुक्मिणीचा संसार तुला फुलवता आला का रे? आम्ही सामान्य माणसं विरह जगताना भविष्याला विसरायला लागतो. आम्ही सामान्य माणसं विरह जगताना भविष्याला विसरायला लागतो. एकनिष्ठ प्रीत आयुष्यभर निभवतो. दुनिया तुला भलेही प्रेमाचं प्रतीक आणि देवता मानत असेल, दुनिया भलेही तुला प्रेमाचं प्रतीक आणि देवता मानत असेल, मात्र माफ कर, मी तुला मानत नाही कारण तू एकनिष्ठ नव्हताच कधी. माफ कर, मी तुला मानत नाही कारण तू एकनिष्ठ नव्हताच कधी. धन्यवाद. अशा अनेक सुंदर कवितांसाठी सबस्क्राइब करा आमचं चॅनल M4 मराठी. धन्यवाद.